नमस्कार, माझं नाव मोहन मंचक चोरगडे। मी परभणी जिल्ह्यातील धारखेड या गावचा रहिवासी आहे। मी मोठेगावकर सरांच्या RCC मध्ये रिपीटर बॅचचा स्टुडंट आहे। आत्ता झालेल्या नीटमध्ये मला KM हॉस्पिटल मुंबई येथे प्रवेश मिळाला आहे। आधीपासूनच माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर बनावं, पण काळाचा असा घात झाला की माझ्या आईवडिलांचं निधन झालं। मग माझा सांभाळ माझ्या आजी आणि आजोबांनी केला, पण एवढं होऊन पण वडिलांचं आजोबांचं पण निधन झालं माझ्या, त्यामुळे माझ्या आजीने माझा सांभाळ केला। परंतु माझ्या आईवडिलांचं आणि आजोबांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं, त्यामुळे मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, हा मी निश्चय केला होता। माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मोठेगावकर सरांच्या RCC मध्ये प्रवेश घेतला। मी गावाकडील विद्यार्थी असल्यामुळे गावामध्ये तेवढं नीटबद्दल कुणाला काही माहिती नव्हती, पण आमचे नातेवाईक जे की लातूरमध्ये राहत होते त्यांनी मला मोठेगावकर सरांच्या RCCचं नाव सुचवलं। मग मी नंतर लातूरला येऊन मोठेगावकर सरांची RCC जॉईन केली। सुरुवातीला जेव्हा मी RCCला जॉईन झालो तेव्हा माझी आधीची तयारी तर काहीच नव्हती। इथे आल्यानंतर मला सरांनी खूप मार्गदर्शन केले, मला झिरोपासून मला सरांनी मार्गदर्शन केले, अगदी बेसिक कन्सेप्ट माझे सर्व क्लिअर करून घेतले, त्यामुळे मला या नीटमध्ये चांगला स्कोर आला आणि मला माझं ड्रीम कॉलेज म्हणजेच KM हॉस्पिटल मुंबई या कॉलेजला प्रवेश मिळाला। ते टीचर्स जे होते ते वर्गात आल्यानंतर आमची सर्व तयारी वर्गातच करून घ्यायची, त्यामुळे वर्गातच सरांनी सर्व तयारी करून घेत असल्यामुळे मला घरी जाऊन त्याची वेगळी तयारी करायची गरज नाही पडली। माझ्या नीटच्या जर्नीमध्ये मला RCCचे बुकलेट अत्यंत उपयुक्त ठरले। त्यामध्ये सर्व क्वेश्चन जसे की एम्सचे, जिपमर, प्रिवियस इयर क्वेश्चन सर्व एकत्र असल्यामुळे आम्हाला दुसरं काही यूज करण्याचं मटेरियल गरज नाही पडली। जेव्हा मी RCC टेस्ट सिरीज अटेंड केली त्यामध्ये सर्व क्वेश्चन्स वर्ड टू वर्ड NCERT मधून होते, त्यामध्ये क्वेश्चन्स विथ पेज नंबर मेन्शन होते, सर्व क्वेश्चन्स पेज नंबरसोबत मेन्शन असल्यामुळे माझा जो काही क्वेश्चन माझा टेस्ट सिरीजमध्ये चुकायचा तो मी घरी जाऊन NCERT मध्ये बघायचो। जरी माझा तो क्वेश्चन सॉल्व नाही झाला तर मी इथे DSPला आमच्यासाठी स्पेशल DSP होता, त्यामुळे मी ते DSPला जाऊन विचारायचं आणि DSPला सर्व शिक्षक उपलब्ध असल्यामुळे ते माझे सर्व डाऊट क्लिअर करून द्यायचे, याचा मला खूप फायदा झाला। MSRांची जी शिकवण्याची पद्धत होती त्यांच्या ट्रिक्स, यामुळे केमिस्ट्री माझ्या फिंगरटिपवर राहिली, याचा मला खूप फायदा झाला। आता आईवडील नसल्यामुळे जेव्हा कधी मी डिप्रेशनमध्ये जायचो तेव्हा मी MSRला भेटायचो, त्यांनी मला मार्गदर्शन केल्यामुळे मी परत कधी डिप्रेशनमध्ये गेलो नाही आणि माझ्यात एक वेगळा उत्साह निर्माण झाला आणि याचंच फळ मला आज मिळालं। या सर्व गोष्टीचं श्रेय मी माझ्या आईवडील, आजी आजोबा, काका काकू आणि तसेच MSR आणि त्यांची संपूर्ण RCC टीमला देतो। थँक्यू मोठेगावकर सर, थँक्यू RCC, मे बी दिल से RCCM। जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा।